तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये रात्रीपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. पहाटे 4 वाजता त्र्यंबकराज महाराजांची आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. महाराष्ट्रच नव्हे तर भारतातून मोठ्या संख्येनं भाविक महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुशाल पाटील यांनी. पाहूयात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दाखल होत असतात. आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने जे भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये पोहोचताना या ठिकाणी दिसून येत आहे. खरं तर कालपासूनच या संपूर्ण मंदिर परिसराची जी जय्यत तयारी जी ती या ठिकाणी करण्यात येते. मंदिरावरती एक रोषणाईसारखं या ठिकाणी लाईटिंग करण्यात येतं व त्याचबरोबर रात्रीपासून दर्शनाला सुरुवात होते. पहाटे आरतीनंतर भाविकांना या ठिकाणी मंदिर जे ते खुलं करण्यात येतं. अनेक भाविक आहेत, संपूर्ण देशभरातून भाविक जे आहेत ते नाशिकमध्ये या ठिकाणी दाखल होतात आणि त्र्यंबकेश्वरला दर्शनाला या ठिकाणी येत असतात. काय सांगाल, कुठून आला आहात, काय वाटतं आज दर्शन घेता? मी नाशिकहून आलो आहे आणि दरवर्षी त्र्यंबकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने येत असतो. आमची श्रद्धा आहे की महाशिवरात्रीला आम्ही दर्शन घेतल्यानंतर आमचे पूर्ण मनोकामना पूर्ण होतात. अनेक भाविक आपल्यासोबत आहेत, कुठून आला? भोपाळचा आहे. आज आप दर्शन केले आहे, कैसा लगता है, क्या आनंद मिलता है? जी हाँ, जी यहाँ दर्शन के लिए आया हूँ. यहाँ पे आके अत्यधिक खुशी और एक भावुक प्रतिमा से बहुत ही बिल्कुल सुंदर मनोरम दृश्य देखने में आया और लाइन में बहुत भीड़ भाड़ है, बहुत ही अच्छा. आप कहाँ से आए? कब आए थे और आज आप यहाँ पे दर्शन कर रहे हैं? महाशिवरात्रि का दिन है, अच्छा पवित्र दिन है, भगवान शंकर के त्र्यंबक नगरी में आए, कैसा लगता है भगवान के दर्शन करने के बाद? बहुत अच्छा लगा यहाँ आके हमें, और ये पुरानी ये जो बहुत अच्छी है. अजूनही काही भाविक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून कुठून आले, काय वाटत, नाशिकवरून आलेले आज महाशिवरात्र दर्शनासाठी आलेले, काय वाटत की भगवान शिवचं दर्शन केल्यानंतर आत्म्याला किती शांती मिळते, मन किती प्रसन्न होत? आत्म्याला खूप आणि प्रसन्नताही वाटते आणि आपण कोणत्या कामाला गेलो तर कॉन्फिडन्सही वाटत की आपण देवाचं दर्शन घेतलंय. असं बघितलं असेल की हर हर महादेव जे या ठिकाणी मोठ्या जोशामध्ये या संपूर्ण जे वातावरण जे ते मंत्रमुग्ध जे ते या ठिकाणी होताना दिसून येते. संपूर्ण देशभरातनं भाविक जे ते या ठिकाणी येत असतात. कुठून आले? यवतमाळवरून आलेले. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आलेले आहात, काय वाटतं, किती शांती किती मिळते? एकदम छान वाटते. यांचं गुडघ्यात दुखत होते, 1 किलोमीटर चालत नव्हत्या, पण या लाईन मध्ये 10 किलोमीटर चालले असं मला वाटते. एक नंबर वाटते मला दर्शन हो छान, म्हणजे अशा म्हणजे देव साक्षात प्रगट झाल्यासारखं वाटते असं छान. आम्ही नागपूरचे आहोत सर, सकाळी 5:30 वाजल्यापासून उभे आहोत आम्ही लाईनला आणि आता दर्शन बस. आजच्या दिवशी दर्शन केल्याने काय वाटतं की आज महाशिवरात्री? एकदम छान महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन होणे म्हणजे खूपच, मी एवढ्या लाईनमध्ये लागलो नव्हतो कधी, पण अचानक आम्ही आलो शनिदेवचं दर्शन करून इथे डायरेक्ट आलो. एक नंबर प्रसन्न वाटते. पण बघितलं असेल की संपूर्ण देशभरातनं जे ते भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने, या ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्याला जे या ठिकाणी दर्शन व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, इच्छा असते. कॅमेरामन जय साबळे सर, खुशाल पाटील, एम न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक.